सेक्शन जो सायन्स 1 मध्ये पहिला पार्ट आहे चॅप्टर आहे त्याबद्दल चर्चा करीत आहोत. तर या ग्रॅव्हिटेशन प्रणाली जो पहिला पार्ट आहे तो आपण शिकत आहोत सर्क्युलर मोशन. तर सर्क्युलर मोशन म्हणजे काय मित्रांनो, कोणी प्रयत्न करेल का आपल्या नोटबुक मध्ये लिहिण्याचा? तर यासोबतच जसं शिकवत असताना तुम्ही देखील नोट डाऊन करू शकता काही डेफिनेशन आणि काही कन्सेप्ट, जेणेकरून तुमचेही रिव्हिजन होईल आणि रनिंग नोट्स ही निघतील. तर मित्रांनो, सर्क्युलर मोशन म्हणजे काय, तुम्हाला काय वाटतं बरं सर्क्युलर मोशन? बरोबर, जे काही तुम्हाला वाटतंय सर्क्युलर मोशन मध्ये, मोशन म्हणजे सर्क्युलर पाथ मध्ये फिरणारा एखादा ऑब्जेक्ट. आता हे झाले आपलं सांगण्याची पद्धत, पण मग डेफिनेशन कशी कराल? तर when an object moving along a circular path, the motion of an object is a circular motion. म्हणजे ही आहे आपली सर्क्युलर मोशनची डेफिनेशन. तर मित्रांनो, हे झालं सर्क्युलर मोशन. मग यानंतर आपण बघणार आहोत जो नेक्स्ट टॉपिक आहे तो म्हणजे सेंट्रीपिटल फोर्स. होय, मी तुमच्याच प्रश्नाचे उत्तर देतोय की हे डायग्राम कशासाठी. तर सर्क्युलर मोशन म्हणजे हा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन मध्ये फिरत आहे, बरोबर. या ठिकाणी देखील एक ऑब्जेक्ट आहे, तर तो मी सर्क्युलर मोशन मध्ये फिरत आहे असं आपण म्हणणार. पण मग याचा जो संबंध आहे तो सेंट्रीपिटल फोर्सशी कसा काय? तर मग सर्क्युलर मोशन आणि सेंट्रीपिटल फोर्स यांचा एकत्रितपणे अभ्यास करूया आपण आता. तर सेंट्रीपिटल फोर्स म्हणजे काय तुम्हाला इथे दिसतंय बघा, मी देखील तुम्हाला करून दाखवतो. या ठिकाणी एक ऑब्जेक्ट आहे की मी तो टाय केलेला आहे या एका स्ट्रिंगने, दोरीने, ठीक आहे. आता या ठिकाणी मी त्याला पकडणार आहे आणि तो ऑब्जेक्ट आता बघा कशा प्रकारे फिरत आहे. तर इकडे फिरत असताना या ऑब्जेक्ट वरती फोर्स कुठून लागतोय बरं का सांगाल का कोणी? बघा, मी फोर्स कुठून लावतोय, तर ज्या फिंगर्सने मी त्या दोरीला पकडून ठेवले त्या दोरीपासून मी त्याला फोर्स लावत आहे. जर तुम्ही बघा तर पुन्हा बघा, एक वेळेस बघा इकडे आणि यानंतर पुन्हा, या हा ऑब्जेक्ट आहे तो सर्क्युलर मोशन मध्ये फिरत आहे, परंतु याला सर्क्युलर मोशन मध्ये फिरत ठेवण्यासाठी यावर फोर्स कुठून लागतोय? तर सेंटर पासून लागतोय. म्हणजेच या ठिकाणी सेंटर पासून कोणतं फोर्स ऍक्ट आहे? तर सेंट्रीपिटल फोर्स ऍक्ट आहे. मग कशी बरं डेफिनेशन? बघा, जेव्हा ऑब्जेक्ट वरती सेंटर पासून फोर्स लागतो आणि तो ऑब्जेक्ट त्या फोर्स मध्ये मुळे गोल गोल फिरत असतो म्हणजे तो सेंट्रीपिटल फोर्स झाला. चला तर मग डेफिनेशन नोट डाऊन करूया आणि तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करा. तर बघा, याची डेफिनेशन कशी आहे? अ फोर्स ऍक्ट्स ऑन एनी ऑब्जेक्ट, पुन्हा रिपीट करतो, अ फोर्स ऍक्ट ऑन एनी ऑब्जेक्ट मूव्हिंग अलॉन्ग अ सर्क्युलर पाथ, दिस फोर्स इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल, दिस इज कॉल्ड सेंट्रीपिटल फोर्स. म्हणजे जेव्हा एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन मध्ये फिरतो आणि या ऑब्जेक्ट वरती सेंटर पासून फोर्स लागतो आणि त्या फोर्स मुळे हा ऑब्जेक्ट सेंटर कडे खेचला जातो, त्यामुळेच त्याला म्हणतात सेंट्रीपिटल फोर्स. याला दुसरं देखील नाव आहे मित्रांनो, याला म्हणतात सेंटर सीकिंग फोर्स. सेंटर बघा, तुम्ही हाईड अँड सीक खेळत असाल, हाईड अँड सीक म्हणजे आपण काय म्हणतो आपल्या मातृभाषेत त्याला लंबा छपी, हाईड आणि सीक बघा. तर सीक म्हणजे काय? हा शोधतोय. हा काय? हाईड म्हणजे लपणे, सीक म्हणजे काय? शोधणे. तर हा जो ऑब्जेक्ट आहे हा कुठे शोधतोय? तर सेंटरला शोधतोय आणि त्या सेंटरकडे तो जाण्याचा प्रयत्न करतोय, म्हणूनच तो ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे. म्हणूनच आपण असं म्हणतोय या ऑब्जेक्ट वरती सेंट्रीपिटल फोर्स ऍक्ट आहे. मग इथलं काय झालं या फिगरचं? तर बघा, जेव्हा आपण फोर्स लावतोय आणि ज्या पॉइंटला आपण फोर्स लावायला थांबवलं ती दोरी हातात न सोडली की सोडताच बरोबर तो ऑब्जेक्ट सरळ रेषेत जायचा.
जर मी इथं फोर्स लावायला सोडलं, ऑब्जेक्ट इथं आला, इथून आता फोर्स लावायला थांबलो, हा ऑब्जेक्ट आता असा सरळ रेषेत चालू आहे. जर ऑब्जेक्ट इथं आल्यावर मी जर फोर्स लावायला थांबलो तर हा ऑब्जेक्ट इथून एका सरळ रेषेत चालला जाईल. म्हणून इथून आपण लक्षात घेतो फोर्स ऍक्ट आहे म्हणून तो ऑब्जेक्ट सेंटरकडे सोडत आहे. जिथं फोर्स थांबला तिथून तो सरळ पासून बाहेर निघणार. मग ही होती आपली सेंट्रिपिटल फोर्सची डेफिनेशन. बरं मित्रांनो, आपण या फोर्स डेफिनेशन इतकं फोर्स का करतोय की ही डेफिनेशन लक्षात ठेवा ही महत्वाची आहे. तर जसा हे ऑब्जेक्ट गोल फिरतोय तर त्याच्यावर सेंटर पासून फोर्स लागतो, तसंच मित्रांनो अर्थच्या अराउंड मध्ये, आता ही अर्थ आहे आणि हा व्हाईट चॉक, समजा मी मून कन्सिडर करतोय, तर जर हा मून असेल तर ही जी अर्थ आहे ही अर्थ रिस्पॉन्सिबल आहे की या मून मध्ये या मूनला या अर्थ भोवती फिरवण्या मागे कोण रिस्पॉन्सिबल आहे तर ही अर्थ. म्हणूनच हा मून गोल फिरतोय आणि गोल फिरतोय म्हणजे याला आकर्षित कोण करतोय गोल फिरवण्यासाठी, तर फोर्स कोण लावतोय तर अर्थ. मग अर्थ देखील जर फोर्स लावत असेल तर या ठिकाणी या मून वरती सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट आहे कोणाचा, अर्थचा. आता ही जी अर्थ आहे ही आपल्या सन भोवती देखील फिरत आहे. मग सन देखील या सर्व प्लॅनेट्सला आपल्या अवती भोवती फिरवत आहे. मग याचाच अर्थ की सन देखील काही प्रमाणात या आपण म्हणू शकतो हा सन देखील सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट करत असेल पोहे सर्वांवरती. येस, तर हे बरोबर आहे. तर हा सन या सर्व प्लॅनेट्सवरती देखील एक प्रकारचा फोर्स हा अप्लाय करत आहे, तर त्यालाच आपण म्हणणार सेंट्रिपिटल फोर्स. आणि मग यानंतर आपण पुढचा भाग पाहूया, तर तो आहे केपलर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन.